सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वाडे फाटा येथील उड्डाण पुलाच्या खाली साचलेली घाण नगरसेवक मिलिंद काकडे यांच्या प्रयत्नातून स्वच्छ करण्यात आले असून तो परिसरही स्वच्छ करण्यात आला आहे। पावलात सविस्तर बातमी। सातारा शहरातून प्रवेश करण्यासाठी वाडे फाटा अर्थात लोणंद फाट्यातून आत वळावे लागते। रस्ते विकास महामंडळाकडून येथे उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे, मात्र या उड्डाण पुलाखालील घाण कचरा स्वच्छतेकडे भाग महामार्ग महाप्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे। या ठिकाणी सर्वत्र घाण कचरा साचलेला होता, झुडपेही वाढली होती। साताऱ्यात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत हा बकालपणा करीत होता। सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर हा भाग आता सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आला आहे। प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक मिलिंद काकडे यांनी या भागाची पाहणी करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून हा भाग स्वच्छ करून घेतला। श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या भागातला बकालपणा घालवण्यासाठी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। जवळपास 4 ट्रॉली कचरा येथून काढण्यात आला, त्यामुळे इथल्या नागरिकांनी व व्यावसायिकांनी त्यांचे आभार मानले। सध्या केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली असल्याचे त्यांनी मुक्तागिरी न्यूजला सांगितले। स्मार्ट सिटी योजनेतून सातारा शहर हे आयकॉन वर्तवण्याचे स्वप्न खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे पाहत आहेत। त्यांच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी प्रभागात विशेष मोहिमेअंतर्गत कायापालट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे। आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नातून प्रभागात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। समाज मंदिर, रस्त्याची कामे, घंटागाड्यांमार्फत कचरा गोळा करणे, नाले सफाई, परिसरात स्वच्छतेबरोबरच येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी, धूर फवारणी करणे अशी अनेक कामे ते करीत असून वेळ पडल्यास ते स्वतः काम करीत असतात। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।